तुम्ही मला मत द्या, मी तुम्हाला खर्चाच्या दीडपट हमीभाव देतो असं सांगून शेतकऱ्यांच्याकडून मतं घेऊन निवडून आलेले आणि देशाचे पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी हे देशातील शेतकऱ्यांचे कारण हार करतील असं वाटलं होतं, परंतु दुर्दैवानं हे खरं ठरलं नाही। आधी दीडपट हमीभाव देतो असं सांगितलं, त्यानंतर शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची भाषा केली गेली, पण हे काहीच मिळालं नाही। जो मिळत होता तो भाव सुद्धा आज मिळणं अशक्य झालेलं आहे। आणि याच काळामध्ये पेट्रोल डिझेलच्या किमती प्रचंड वाढल्या, त्यामुळे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च वाढत गेला। हे कमी होतं म्हणून की काय, खत कंपन्यांना जी सबसिडी दिली जायची त्या सबसिडीमुळे शेतकऱ्याला माफक दरामध्ये रासायनिक खतं उपलब्ध व्हायची, ती सबसिडी बंद केली। आधी सांगितलं तुमच्या खात्यावर थेट सबसिडी जमा करू, जशी गॅसची सबसिडी जमा होते, पण शेतकऱ्यांनी खाती उघडली, ती सबसिडी शेतकऱ्याच्या खात्यावर कधीच आली नाही। आणि त्यानंतर सबसिडी रासायनिक खताची पूर्ण बंद केली, रासायनिक खताच्या किमती आज वाढलेल्या। या वर्षामध्ये डीएपी जो प्रत्येक शेतकऱ्याला गरजेचा असतो, आवश्यक असतो, त्या डीएपीच्या 50 किलोच्या पोत्या पाठीमागे 700 रुपयाची वाढ झालेली आहे। ही वाढ शेतकऱ्याला पेलणार आहे का? म्हणजे आधी होतं ते बरं होतं अशी म्हणायची पाळी आज शेतकऱ्यांच्यावर आलेली आहे। मी ऐकलं होतं की स्टॅलिननं शेतकऱ्यांच्यावर रणगाडे घालून चीनमधल्या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केलेलं होतं, पण मोदींचं जे धोरण आहे, मग ती 3 टप्प्यातली एफआरपी असो, शेतकऱ्यांना 3 कायदे करून उद्योगपतींच्या आणि कॉर्पोरेट हाऊसेसच्या ताब्यात देण्याचं धोरण असो किंवा खताची धरवड असो, स्टॅलिननं फक्त शेतकरीच मारले हो, पण मोदींच्या धोरणामुळं हा धोरणांचा असा रणगाडा शेतकऱ्यांच्यावर पडला, यात शेतकरी तर उद्ध्वस्त झालाच, पण भारतीय शेती सुद्धा उद्ध्वस्त झालेली आहे। आणि याला विरोध करण्याची आता वेळ आली आहे, परंतु लॉकडाऊन आहे, आपण बाहेर पडू शकत नाही। आणि म्हणून माझी शेतकऱ्यांना विनंती आहे, शेतकऱ्यांच्या पोरांना विनंती आहे, शिकलेल्या पोरांना विनंती आहे, आपल्याला हे मुकाट्यानं सहन करून चालणार नाही। आपल्याला राग व्यक्त केला पाहिजे, आपली नाराजी व्यक्त केली पाहिजे, आणि ही नाराजी व्यक्त करायची असेल तर 18 मे संध्याकाळी 6 वाजल्यापासून स्टॉप फर्टिलायझर हाईक हा हॅशटॅग आपल्याला मोठ्या संख्येनं चालवायचा आहे। आणि 20 मेला सकाळी 11 वाजता आपल्याला केंद्र सरकारचं प्रतिकात्मक पुतळा दहन करून निषेध व्यक्त करायचा आहे। गर्दी जमवायची गरज नाही, तुम्ही तुमच्या शेतात तुमच्या दारात या दुर्मिळ केंद्र सरकारच्या प्रतिमेचं दहन करा। खत दरवाढ मागे होत नाही, मागे घेतली जात नाही, तोपर्यंत आमचा हा लढा चालू राहणार। आणि लॉकडाऊन संपल्यानंतर एक मोठं आंदोलन आपल्याला उभा करायचं आहे, पण जोपर्यंत लॉकडाऊन आहे, कोरोनाचं संकट आहे, तोपर्यंत मुकाट्यानं हे सहन करायचं नाही, अशी आपली भूमिका आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना आणि सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की मुकाट्यानं हा अन्याय सहन करू नका, नाहीतर पुढचं संकट याच्यापेक्षाही जास्त असेल। आणि म्हणून एकतर 20 तारखेला सकाळी 11 वाजता केंद्र सरकारच्या प्रतिमेचं दहन करा, आणि त्यानंतर आज संध्याकाळी म्हणजे 18 मेला स्टॉप फर्टिलायझर हाईक हा हॅशटॅग जोरात चालवा, जेणेकरून अमित शहा आणि नरेंद्र मोदींच्या डोक्यामध्ये झिंझिरे आल्या पाहिजेत, त्याशिवाय शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही, हे लक्षात घ्या। एवढीच माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे।